विद्यार्थी मित्रांनो, आपण आज व्हिडिओ मध्ये एकटा 10वी एनटीएस परीक्षेसाठी विचारल्या जाणाऱ्या गणित भाग 2 मधील समरूपता या प्रकरणामध्ये उपघटक 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे गुणधर्म याच्यावरती विचारल्या जाणाऱ्या उदाहरणाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण समरूपता म्हणजे काय हे थोडक्यात काहीतरी आपण जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या आपण पाहत असतो. आपण या आकृत्या पाहत असताना आपल्याला काही आकृत्या अशा आढळून येतात की त्यांचा आकार कसा असतो सारखा असतो, परंतु मापे मात्र कसे असतात ही भिन्न असतात, वेगवेगळे असतात. मग अशा आकृत्यांना समरूप आकृत्या असे म्हणतात. परंतु त्रिकोणाची समरूपता जी आहे ती कशी आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. पहा, त्रिकोणाची समरूपता म्हणजे काय की जर समजा तुम्हाला 2 त्रिकोण दिलेले असते, त्या 2 त्रिकोणामध्ये एका त्रिकोणाचे 3 कोण हे संगत दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणाशी कसे असते एकरूप असते, तसेच जर एका त्रिकोणाच्या 3 बाजू ह्या संगत दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी प्रमाणात असतील, तर ते दिलेले 2 त्रिकोण कसे असतात समरूप असतात किंवा समरूप त्रिकोण आहेत असे म्हणतात. आता याच्या या समरूप त्रिकोणावरून आपण त्यांच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या गुणधर्माचा आपण काय करणार आहोत थोडक्यात अभ्यास करणार आहोत. पाहता या ठिकाणी मी फरकावरती गुणधर्म दिलेले आहेत. याच्यामध्ये पहा, आपण जर समजा 2 त्रिकोण घेतले, त्याच्यामध्ये जर पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 आणि पाया हा B1, तसेच दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 आणि पाया हा B2 जर समजा असेल, तर याच्यामध्ये पहिला गुणधर्म आहे पहा, A1/A2 बरोबर B1/H1/B2/H2. म्हणजेच 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. हा झाला तुमचा पहिला गुणधर्म. तर दुसरा गुणधर्म पहा, A1/A2 बरोबर B1/B2. पहा, जर 2 त्रिकोणाची उंची जर कॉमन असेल, म्हणजे समान जर समजा असेल, तर त्या दिलेल्या 2 त्रिकोणाचे गुणोत्तर जे आहे ते त्याच्या संगत पायाच्या गुणोत्तराबरोबर असते. हा झाला दुसरा गुणधर्म. त्यानंतर तिसरा गुणधर्म पहा, A1/A2 बरोबर H1/H2. जर दिलेल्या 2 त्रिकोणाचा पाया हा कसा असेल समान असेल, तर त्या दिलेल्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जे आहे ते त्याच्या संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते. आणि चौथा गुणधर्म आहे, जर दिलेल्या दोन्ही त्रिकोणाचा पाया आणि उंची आणि पाया हे कसे ते समान असते, तर त्या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असतं 1 असतं. हे महत्वाचे 4 गुणधर्म आहेत. याच्यावरती एनटीएस या परीक्षेमध्ये उदाहरण विचारलं जातं, उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी पाहता उदाहरण देणार की समान पायाच्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर 2/3 आहे. लहान त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर आहे, तर मोठ्या त्रिकोणाची संगत उंची 10. अशा पद्धतीने 4 पाया दिले जातात. एक पहिला आहे 6, दुसरा आहे 10, तिसरा आहे 12 आणि चौथा आहे 8. आता या 4 पर्यायांपैकी तुम्हाला एक पर्याय काय करायचा असतो शोधायचा असतो. आता या ठिकाणी पहा, जर तुमचे 4 गुणधर्म जर समजा पाठ असतील किंवा तुम्हाला जर माहीत असतील, तर तुम्ही सहजासहज काय करू शकता, त्या 4 पर्यायांमधून एक पर्याय हा चक्क निवडून काढू शकता. आता याच्यामध्ये पहा, समान पायाचे 2 त्रिकोणाचे क्षेत्रफळ, पाया कसं दिलेला आहे समान दिलेला आहे. आपण गुणधर्म काय केलं आहे पाया या ठिकाणी, आता पाया जर समजा समान असेल तर त्यांचे गुणोत्तर हे कशा बरोबर असतं संगत उंचीच्या गुणोत्तराबरोबर असते. खाली म्हणून पहा, पाहता म्हणून आणि मोठा त्रिकोण A, समजा लहान त्रिकोण A1 आणि मोठा त्रिकोण A2,
आणि मग त्यांचे गुणोत्तर A1s अपॉन A2 बरोबर. त्या ठिकाणी बघा पहिल्याची लहान त्रिकोणाची उंची तुम्हाला दिली आहे 8 सेंटीमीटर किंमत ठेवा. आणि दुसऱ्याची समजा आपण उंची जी आहे 3 बरोबर 8 छेद x आणि म्हणून तिरकस गुणाकार करा 2x बरोबर 8 × 3 म्हणजे 3 म्हणून 2x बरोबर 8 × 3 = 24 दोन्ही बाजूला दोन्य भाग द्या x बरोबर 24 / 2 2 × 2 = 4 म्हणून x बरोबर 12. आणि मग आपल्याला काय म्हणता येईल मोठ्या त्रिकोणाची संगत उंची मोठ्या त्रिकोणाची उंची जी आहे 12 आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक किती 3 हे काय आहे त्याच उत्तर आहे. अशा पद्धतीनं या गुणधर्माचा अभ्यास करून या गुणधर्मावरील उदाहरणं काय केली जातात सोडवली जातात. ओके धन्यवाद.